कोविड-19 काळात स्तनपान देणे यावरील स्पोकन ट्युटोरियलच्या पाठात आपले स्वागत। या पाठात आपण जाणून घेऊ कोविड-19 म्हणजे काय आणि कोविड-19 काळात स्तनपान देण्याच्या मार्गदर्शक सूचना। प्रथम कोविड-19 म्हणजे काय ते जाणून घेऊ। कोविड-19 हा कोरोना व्हायरस नावाच्या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे। हा विषाणू जगभर पसरला आहे। संक्रमित व्यक्तींच्या शिंक किंवा खोकल्यातून थेंब बाहेर पडतात। या थेंबांमध्ये कोरोना व्हायरस असतो। हे संक्रमित थेंब श्वासाद्वारे इतर लोकांच्या शरीरात जातात तेव्हा हा संसर्ग पसरतो। हे थेंब 1 ते 2 मीटर पर्यंत पसरू शकतात आणि पृष्ठभागांवर स्थिरावतात। तेथे ते काही तास किंवा दिवस क्रियाशील राहतात। इतर व्यक्तींच्या हातांचा अशा संक्रमित पृष्ठभागांना स्पर्श झाला आणि नंतर त्यांनी त्यांचे डोळे नाक किंवा तोंडाला हात न धुता स्पर्श केला तर या पद्धतीनेही संसर्ग पसरतो। संक्रमित व्यक्ती लक्षणे सुरू होण्यापूर्वी देखील विषाणू पसरवू शकतात। आजपर्यंत या विषाणूचे गर्भाशयाच्या आत संक्रमण झाल्याचे कोणतेही स्पष्ट पुरावे नाहीत। हा विषाणू अद्याप तरी संक्रमित मातांच्या स्तनपानात आढळलेला नाही। स्तनपानातून या विषाणूच्या संक्रमणाचा कोणताही पुरावा अजून मिळालेला नाही। कोरोना विषाणू संसर्गाची विविध वैद्यकीय लक्षणे असतात। ताप, खोकला, धाप लागणे, थकवा, डोकेदुखी, घसा खवखवणे ही सामान्य लक्षणे आहेत। उलट्या, अतिसार, शिंका येणे आणि डोळे येणे ही सामान्य लक्षणे नाहीत। काही संक्रमित व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत। नवजात बालके आणि अर्भकांमध्ये कोविड-19 धोका कमी असतो। लहान मुलांमध्ये कोविड-19 संक्रमणाची पुष्टी झालेली फारच थोडी प्रकरणे आहेत। बहुतांश संक्रमित बाळांमध्ये काही सौम्य लक्षणे दिसली किंवा कोणतीही लक्षणे आढळली नाहीत। आता कोविड-19 दरम्यान स्तनपान देण्याच्या मार्गदर्शक सूचनांवर चर्चा करू। सर्व बाळांसाठी आईचे दूध आवश्यक आहे। यामध्ये कोविड-19 संक्रमण झाल्याची शक्यता असलेल्या किंवा पुष्टी झालेल्या मातांच्या बाळांचा समावेश आहे। यात कोविड-19 शक्यता असलेल्या किंवा पुष्टी झालेल्या बाळांचा देखील समावेश आहे। आहार देण्याच्या प्रमाणित मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व मुलांना आहार देण्यात यावा। जन्मानंतर 1 तासाच्या आत स्तनपान देणे सुरू केले पाहिजे। केवळ असेच स्तनपान 6 महिने चालू ठेवावे। गरज असल्यास आईचे काढून ठेवलेले दूध देता येते। वयाच्या 6 महिन्यानंतर पूरक आहार सुरू करणे आवश्यक आहे। आईचे दूध किमान 2 वर्षांपर्यंत दिले गेले पाहिजे। स्तनपान, आईचे काढलेले दूध आणि पूरक आहार देणे ही आवश्यक कौशल्ये आहेत। याबद्दल इतर ट्युटोरियलमध्ये चर्चा करू। त्यासाठी कृपया आमच्या संकेतस्थळावरील आरोग्य आणि पोषण यांच्या मालिका पहा। कोविड-19 काळात बाळाला पाजताना आरोग्यपूर्ण रीतीने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। बाळाला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर आईने आपले हात 20 सेकंद धुणे आवश्यक आहे। तिने स्तनपान देताना किंवा स्तनातील दूध काढण्यापूर्वी आणि नंतर देखील हात धुणे आवश्यक आहे। अल्कोहोलयुक्त द्रव देखील हात धुण्यासाठी वापरता येऊ शकतात। आईला कोविड-19 शक्यता किंवा पुष्टी झाली असल्यास वैद्यकीय मुखावरणांची आवश्यकता आहे। स्तनपान देताना आणि स्तनातून दूध काढताना तिने मुखावरण घालणे आवश्यक आहे। मुखावरण ओलसर होताच ते बदलणे आवश्यक आहे। वापरलेल्या मुखावरणाची त्वरित विल्हेवाट लावावी।
ते पुन्हा वापरू नये. आईने मुखावरणाच्या पुढील पृष्ठभागास स्पर्श करू नये. तिने ते मागील बाजूने काढले पाहिजे. काही वेळा वैद्यकीय मुखावरणे कदाचित उपलब्ध नसतील, अशा वेळी तिने टिश्यू पेपरचा किंवा स्वच्छ कापडाचा किंवा रुमालाचा वापर करावा आणि शिंकताना किंवा खोकताना त्याचा नेहमी वापर करावा. तिने ते त्वरित केराच्या डब्यात टाकून आपले हात धुतले पाहिजेत. वापरलेला टिश्यू किंवा कापड किंवा रुमाल आवश्यकतेनुसार वारंवार बदलला पाहिजे. वैद्यकीय मुखावरणे उपलब्ध नसल्यास कापडी मुखावरणे देखील वापरता येतात. प्रत्येक वेळी दूध पाजण्यापूर्वी आईने आपले स्तन धुण्याची आवश्यकता नाही. जर ती स्वतःच्या छातीवर खोकली असल्यास तिने स्तन धुवून घ्यावेत. तिने कमीत कमी 20 सेकंद हळूवारपणे साबण आणि कोमट पाण्याने आपले स्तन धुवावेत. बाळाची देखभाल करणाऱ्यांनी बाळाला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर स्वतःचे हात धुवावेत. खोलीतील सर्व पृष्ठभाग नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करणे आवश्यक आहे. काही संक्रमित माता जास्त आजारी असल्यामुळे स्तनपान देऊ शकत नाहीत. अशा वेळी एक्सप्रेस म्हणजेच काढलेले स्तनदूध बाळाला पाजले पाहिजे. परिचारिका किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती हे काढलेले दूध बाळाला पाजू शकते. बाळाला दूध पाजणाऱ्या व्यक्तीचा संक्रमित व्यक्तींशी संपर्क आलेला नसावा. त्यांनी बाळाला स्पर्श करण्यापूर्वी किंवा दूध पाजण्यापूर्वी 20 सेकंद हात धुतले पाहिजेत. हात धुतल्यानंतर त्यांनी मुखावरण घालणे आवश्यक आहे. काढलेले स्तनदूध निर्जंतुक न करताही बाळाला दिले जाऊ शकते. काढलेल्या स्तनदुधाचे संकलन आणि त्याची ने आण अतिशय काळजीपूर्वक करावी. आई बरी झाल्यावर तिने पुन्हा स्तनपान देण्यास सुरुवात करावी. काही संक्रमित माता जास्त आजारी असल्यास स्तनदूध काढू शकत नाहीत. अशा वेळी बाळाचे पोषण करण्यासाठी इतर पर्यायांचा वापर करावा. ह्युमन मिल्क बँकेकडे दात्यांकडून संकलित झालेल्या दुधाची उपलब्धता तपासा. आईची तब्येत सुधारेपर्यंत बाळाला दात्यांकडून मिळालेले मानवी दूध पाजावे. दात्यांकडून संकलित केलेले मानवी दूध उपलब्ध नसल्यास आईची तब्येत सुधारेपर्यंत वेट नर्सिंगचा पर्याय निवडावा. वेट नर्सिंग म्हणजे बाळाची आई नसलेल्या स्त्रीने बाळाला स्तनपान देणे. जर वेट नर्सिंग शक्य नसेल तर बाळाला प्राण्यांचे दूध पाजावे. बाळाला प्राण्यांचे दूध देण्यापूर्वी ते नेहमी उकळून घ्या. कृपया उपलब्ध पर्यायांबद्दल आपल्या आरोग्य सल्लागाराकडून सल्ला घ्या. फॉर्म्युला दुधाचा, दुधाच्या बाटल्यांचा आणि प्लास्टिक, रबर किंवा सिलिकॉन निपल्सचा वापर करू नये. आई बरी झाल्यावर स्तनपान देण्यासाठी तिला मदत करा. आई आणि बाळाचा एकमेकांना स्पर्श होणे ही आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. आई कोविड-19 ने संक्रमित असली तरी तो स्पर्श बाळाचा जन्मानंतर लगेच सुरू झाला पाहिजे. यामुळे स्तनपान सुरू होण्यास मदत होईल. यालाच कांगारू मदर केअर म्हणतात, जी रात्रंदिवस करणे आवश्यक आहे. स्तनपान आणि आई व बाळाचा स्पर्श यामुळे बाळाचा मृत्यू होण्याचा धोका कमी होतो. यामुळे त्वरित आणि आयुष्यभरासाठी आरोग्य आणि विकासाचे फायदे मिळतात. स्तनपान दिल्याने मातांना स्तनाच्या आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका देखील कमी होतो. संक्रमित होण्याच्या धोक्यापेक्षा हे फायदे खूप जास्त आहेत. शेवटी आई आणि कुटुंबातील सदस्यांचे धोकादायक लक्षणांसंबंधी समुपदेशन करणे आवश्यक आहे. त्यांना बाळामधील धोकादायक लक्षणांवर लक्ष ठेवण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तशी लक्षणे आढळल्यास त्यांनी ती डॉक्टरांना कळवली पाहिजेत. या पाठातील मार्गदर्शक तत्वे सध्या उपलब्ध असलेल्या मर्यादित माहितीवर आधारित आहेत.
जसजशी नवी माहिती उपलब्ध होईल त्यानुसार या मार्गदर्शक तत्वांमध्ये काही बदल होऊ शकतात. कृपया नवीनतम सरकारी नियमांनुसार या मार्गदर्शक तत्वांचे पालन करा. याबरोबर आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद.